तर हा आहे प्रतीक, माझा लहानपणीचा मित्र. तर हा मुलगा बघा अभ्यास करत आहे, टाइम झाला, करेक्ट 2 वाजलेले आहेत आणि आम्हाला 6 वाजता निघायचंय. तर कधी उठणार आणि काय करणार माहीत नाही. आता ऑलमोस्ट 7:30 वाजले आहेत आणि आम्ही जस्ट निघालो आहे. उशीरच झाला नाही म्हणता म्हणता आता गाडी कशी मिळते कुठे जाते आपल्याला इकडून जायला लागेल. आम्ही कुठे चाललोय हे तर सांगायचंच राहील, तसं टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल. पुणे आम्ही निघणार होतो 6 वाजता, आता वाजलेत किती? 8. नाटू 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 टेस्ट करून सांगायचे. तर आता पुण्यात आम्ही उतरलोय, प्रतीकचा फ्रेंड येतो आहे आम्हाला पिकअप करायला. तिथून पुढे बघूया त्याच्या घरी जाणार आणि मग आम्ही आमचा प्लॅन त्यानुसार वाटचाल करू. पेट्रोल टाकावं लागेल. आता आम्ही 2 स्कूटी घेतले आणि रोहित हा आहे रोहित, याच्याबरोबरच आम्ही 2 दिवस पुणे फिरणार आहोत. आणि पुण्याचं ट्रॅफिक आणि या ट्रॅफिकमधून आम्ही निघालो सारसबाग बघायला. सारसबाग जवळ पोहोचलो तर खरं, पण इथे आल्यावर असं समजलं की बाग बंद आहे, पण लकीली सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन घेऊ शकतो. तर आता आम्ही सारसबागेजवळ पोहोचलेलो आहे, पण इथे आल्यावर असं कळलं आहे की बाग सध्या बंद आहे आणि 4:15 चालू होईल. मंदिराचं दर्शन घेऊ शकतो असं म्हणतात. सो लेट्स सी. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पर्वतीच्या पायथ्याशी 1750 साली आंबिल ओढ्याच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव करण्याचे काम सुरू झाले. तलावाचे काम 1750 ते 1753 या कालावधीपर्यंत चालले होते. तलावात सारस पक्षी सोडले होते. तलावामध्ये अंदाजे 25,000 चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग बगीचा तयार करण्यासाठी राखून ठेवण्यात आले. त्यानंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेला काव्यात्मक सारसबाग असे नाव ठेवले. श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी 1784 साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. सारसबागेतील गणपती मंदिराचे दर्शन झाल्यावर
आम्ही निघालो एफसी रोडला. आता आम्ही एफ सी रोडला आलो आहे. जस्ट तिकडे असंच फिरतं आहे. आणि हे 1885 साली स्थापन झालेले पुण्यातील फेमस फर्ग्युसन कॉलेज. एवढं फिरून भूक तर लागलेली, मग थोडी पेटपूजाही केली. याच्या चेहऱ्याकडे बघू शकता किती खुश आहे मेनू बघून. आता आपलं पुढचं ठिकाण थोडं उंचावर स्थित आहे. समुद्रसपाटीपासून अंदाजे 560 मीटर उंच तळजाई पठार. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातच्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत, त्या म्हणजे पर्वती आणि तळजाई. त्यापैकी तळजाई ही टेकडी भव्य आहे. इथे बरेच लोक व्यायाम, जॉगिंग अथवा चालण्यासाठी आलेले दिसतील. आम्हीही थोडं आत चालत गेलो. आजचा हा व्लॉग इथेच संपतो. कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि हा दुसरा पार्टी येणार आहे, सो सबस्क्राइब करा.